शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संजय आपल्या शेती सल्ला या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो मी नवीन शेतकऱ्यांना एक विनंती करू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी प्रथमतः सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन देखील ऑन करा म्हणजे शेतीसंदर्भात येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर पाहायला भेटतील रोजच्याप्रमाणे आज आपण चिंच या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे चिंच लागवडीमध्ये पहिला म्हणजे म्हणजे रोप लागवडीबद्दल आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चिंचाच्या प्रजातीबद्दल माहिती पाहिलेलीच आहे तरी पण शिवाई कोइंबतूर पी के वन प्रतिष्ठान दोनशे त्रेसष्ट ह्या प्रसिद्ध जाती आहेत आणि शेतकऱ्यांना जास्त फळ आणि फायदा करून देणाऱ्या मुख्य जाती आहेत चिंच लागवडीमधील पहिला मुद्दा म्हणजे चिंच हे बहुवार्षिक पीक आहे म्हणजेच जवळजवळ शंभर वर्ष कालावधीचे पीक आहे आणि आपल्याला जोपर्यंत आयुष्य आहे म्हणजेच माणसाचे आयुष्य आहे तोपर्यंत ते आपल्याला फळ देणारे पीक आहे त्याच्यामुळे ही लागवड करताना कधीही गडबड करायची नाही रोपे निवडताना खात्रीशीर रोपे निवडायची आहेत खात्रीशीर रोपे म्हणजे कृषी विद्यापीठातून आपल्याला जी चांगली रोपं भेटतील निवडून अशी व्यवस्थित अशी रोपं आपल्याला रोपवाटिकेमधून घ्यायची आहेत हा झाला पहिला मुद्दा लावताना दुसरा मुद्दा म्हणजे यासाठी लागणारी जमीन चिंच लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते हलकी भारी मध्यम अशी कोणत्याही प्रकारची जमीन चालते पण पाण्याचा निचरा होणारी असावी हा एक एक गरजेची आहे चिंचामध्ये म्हणजेच पाणी लागणाऱ्या जमिनीमध्ये चिंचाची वाढ होत नाही आणि फळ देखील लागत नाही याच्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे चिंच लागवडीच्या अगोदर काय काय करायचे म्हणजेच लागवडीमधील पूर्व मशागत आपल्याला काय काय करायची आहे आता हे एक दोन शब्दामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करू तर मार्च एप्रिल तीन तीन ते एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला तीन बाय तीन फुटाचे एक खड्डे खणून घ्यायचे तर आणि ते खड्डे खाणल्याच्यानंतर आठ दिवसानंतर त्यामध्ये पंचवीस ते तीस किलो शेणखत प्रति खड्डा याप्रमाणे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ते शेणखत टाकल्याच्यानंतर ओला वाळ काडी कचरा टाकून त्याला मेच्या पंधरा तारखेपर्यंत चांगलं तळून द्यायचं आहे जेणेकरून याच्या शेणखतामध्ये असणारे उपद्रवी कट कीटक आहेत त्याला होमनी अगर काय असे बाकीचे उपद्रवी कीटक नाशके आहेत ते मरून जातील आणि तो खड्डा पंधरा मेच्या दरम्यान काळ्या मातीने भरून घ्यायचा आहे आणि भरून घेतल्याच्या नंतर वाट पाहिजे ती मोठ्या पावसाची रानातून पाणी बाहेर निघेल एवढा पाऊस झाल्याच्या नंतरच आपण योग्य निवडलेली रोपे त्या खड्ड्यामध्ये लावायचे म्हणजे जवळजवळ एक जून ते एक पंधरा जुलैच्या दरम्यान आपण झाडांची लागवड केली तर आपण व्यवस्थित रोपं सक्सेस होतात आणि त्याला वाढण्यासाठी म्हणजेच मुळांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण असतं त्याच्यामुळे याच टायमिंगमध्ये आपण झाडं लावणं योग्य राहील कारण या पिरियडमध्ये आपले आ, रोपांची रोपं रुपा व्यवस्थित चिटकतात आणि मुळांची वाढ व्यवस्थित होते आता आपण काळ्या मातीने खड्डा भरल्याच्या नंतर पाऊस पडल्याच्या नंतर त्या खड्ड्यामध्ये एक पिशवीच्या आकारा रोपाच्या कुंडीचा आकाराचा एक छोटासा खड्डा खांदून रोप लावायचे त्याच्यामध्ये एक लिटर पाणी टाकायचे आणि त्याच पाण्याबरोबर एक अर्धा लिटर ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिडचं लिक्विड टाकायचं आहे आता ह्युमिक ॲसिड किती घ्यायचं आहे म म्हटल्याच्यानंतर एक के जी ह्युमिक ॲसिड जवळजवळ दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याचा अर्धा ते एक लिटर पाणी आपण प्रत्येक चिंचाच्या खोडामध्ये टाकायचं आहे तर ही झालं पहिलं एक ड्रिंचिंग झाली याला म्हणायचं ड्रिंचिंग तर ह्युमिक ॲसिड आपल्याला मुळांची आणि जमिनीची सेटिंग करण्यासाठी भरपूर असं काम येतं त्याच्यामुळे ह्युमिक ॲसिडची ही खूप गरज आहे हे ह्युमिक ॲसिड टाकल्याच्यानंतर आपलं रोपटं जमिनीमध्ये व्यवस्थित चिटकून जाईल आणि ह्युमिक ॲसिडचं मेन कार्य आहे ती रोपां मुळांची पांढऱ्या मुळ्यांची म्हणजेच नवीन जी न मुळ्या फुटणार आहेत झाडांच्या रोपांना या रोपांचे व्यवस्थित चिटकणं यासाठी हे काम करतं वाढ करणं मुळांची वाढ करणं हे देखील ह्युमिक ॲसिडचं काम असल्यामुळे हे तुम्हाला सोपं जाईल तर ही झाली योग्य लागवड पद्धती धन्यवाद मित्रांनो आजच्यासाठी एवढंच उद्या भेटूयात नवीन व्हिडिओसह धन्यवाद